So third pest, that is Citracella, in this botanic, sorry, scientific name, Diphorina citri K. ठीक है, Diphorina citri K and family Psyllidae. Citracella वरुण Psyllidae and इथं ऑर्डर वेगळी आहे तर हेमिप्टेरा ऑर्डर आहे. ठीक आहे, तर सिट्रसाइला सायंटिफिक नेम डायफोरिना सिट्रिके आणि फॅमिली सायलिडे अँड ऑर्डर इथं चेंज आहे तर हेमिप्टेरा. सो इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, मोस्ट डिस्ट्रक्टिव ऑफ ऑल पेस्ट ऑफ सिट्रस, ऑल पेस्ट ऑफ सिट्रस अँड ऑल्सो ट्रान्समिट ग्रीनिंग मेलॉडी, अ मायकोप्लाज्मा डिसीज इन सिट्रस. तर इथं क्वेश्चन येऊ शकतो की ग्रीनिंग ग्रीनिंग मेलॉडी हा मायकोप्लाज्मा डिसीज सिट्रसमध्ये कोण ट्रान्समिट करतं, तर हा टेस्टला क्वेश्चन आला होता, तो लक्षात ठेवा, सिट्रसाइला ट्रान्समिट करतो. देन मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन, ॲडल्टमध्ये स्मॉल डार्क ब्राऊन इन कलर असतात आणि 2.4 मीटर लॉंग असतात. विंग्स कसे असतात तर फोल्डेड लाईक रूफ ओवर बॉडी असतात आणि ते काय करतात तर दे रिमेन मोस्टली ऑन दी अंडर सर्फेस ऑफ लिव्ज विथ देअर हेड्स ऑलमोस्ट टचिंग द सर्फेस अँड रेस्ट ऑफ दी बॉडी रेज्ड अप असते. त्यानंतर होस्ट प्लांटमध्ये बघा, सिट्रस तर आहेच आहे अँड अदर प्लांट्स बिलॉंगिंग टू फॅमिली रुटेसी. तर रुटेसी फॅमिलीला बिलॉंग करणारे बाकी सगळे जे प्लांट आहेत ते ह्या सिट्रसाइलाचे होस्ट आहेत. त्यामध्ये करी लिव्स, देन लाईफ हिस्ट्री पहा. सो एग्ज इन दी फोल्ड्स ऑफ हाफ ओपन लिव्स अँड लीफ ॲक्सिस, म्हणजे ओ पोझिशन कुठं आहे तर हाफ ओपन लिव्समध्ये, लिव्सच्या फोल्डमध्ये अँड लीफ ॲक्सिसवर 800 अँड ऑरेंज कलर इलॉंगेट थिकर ॲट द बेसल अँड एंड अँटेरिओरिटी इट इज स्लाइटली कर्व्ड अँड टेपरिंग. देन आय पी बघा, 4 to 6 days अँड समर, 4 to 6 days इज समर अँड विंटरमध्ये 22 दिवस. तर निम्प बघा, निम्प लाईट येलो असतात, ऑरेंज टिंज त्याच्यावर प्रेझेंट असतात ॲब्डोमेनच्या रिजनवर आणि पाच निम्फल इन्स्टारेमध्ये प्रेझेंट असतात. निम्फल पिरियड किती आहे, 2 weeks इन समर अँड 3 to 4 weeks इन विंटर. ठीक आहे, तर यामध्ये बॉटॅनिकल नेम, सॉरी सायंटिफिक नेम डायफोरिना सिट्रिके, फॅमिली सायलिडिया आणि ऑर्डर हेमिप्टेरा. तर हे वेगळे आहे आणि सगळ्यात मेन एम सी क्यू काय येऊ शकतो तर ग्रीनिंग मेलॉडी हा डिसीज सिट्रसमध्ये कोण ट्रान्समिट करतं तर सिट्रसाइला ट्रान्समिट करतो. तर बघा, ॲडल्ट कसं आपण आयडेंटिफाय करू शकतो तर लॉन्जिटिव्हिटी मे एक्सटेंड ओवर 6 मंथ अँड द इन्सेक्ट इज ॲक्टिव्ह फ्रॉम फेब्रुवारी टू इन्क्रीज ड्युरिंग मार्च एप्रिल. मार्च एप्रिलमध्ये हे वाढतात अँड इट डिसअपेअर्स बाय अबाउट द मिडल ऑफ ऑक्टोबर आणि ऑक्टोबरमध्ये हे डिसअपेअर होतात. इन अ इयर देअर आर अबाउट 9 जनरेशन, तर 9 जनरेशन असतात अँड पेस्ट ओवर विंटरिंग इन ॲडल्ट स्टेज. त्यानंतर नेचर ऑफ डॅमेज काय बघा, बोथ निम्प अँड ॲडल्ट सग दी सेल्स अप फ्रॉम टेंडर लिव्स शूट अँड बर्ड्स विच ॲज अ रिझल्ट कल ड्राय अप होतं आणि अल्टिमेटली ड्रॉप डाऊन होतं. तर सिट्रसाइला काय डॅमेज करतं तर निम्प आणि ॲडल्ट डॅमेजिंग स्टेज आहे, तर ते काय करतात तर टेंडर लिव्समधून सेल्स अप सग करतात, शूट असेल बर्ड असेल आणि त्यामुळे काय होतं तर ते कर्ल आउट होतात, ड्राय अप होतात आणि अल्टिमेटली काय होतं तर ड्रॉप डाऊन होतात ते. तर कंप्लीट क्रॉप फेल्युअरसुद्धा सिट्रसाइला करू शकतं आणि सिवर इन्फेस्टेशनमध्ये हे रिपोर्ट केलं गेलेलं आहे. त्यानंतर हनीड्यू एक्सर्शन ऑफ निम्प फेवर्स मल्टिप्लिकेशन ऑफ ब्लॅक सूटी मॉल्ड, त्याला कॅपनोडियम स्पेसिस ऑन दी लिव्ज. ठीक आहे, त्यानंतर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, मेकॅनिकल कंट्रोलमध्ये कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द इन्फेस्टेड प्लांट. हा बेसिक मेकॅनिकल कंट्रोल आपण करू शकतो की जो इन्फेस्टेड प्लांट आहे ते कलेक्ट आणि डिस्ट्रॉय करायचं. त्यानंतर बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये कॉन्झर्व पॅरासोटाइड सच एज टॅमॅक्झिरिया रॅडियाटा किंवा डायफोरेन्स सिर्टस ॲलिगरेन्सेस अँड कॉन्झर्व प्रिडेटर कुठले, क्रायसोपरला कार्निया आणि कॉक्सिनिलिड किंवा सिरफिड्स. त्यानंतर केमिकल कंट्रोलमध्ये कुठलंही सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाइड आपण इमिडाक्लोप्राइडसारखं वापरू शकतो. 17.8% एसएल ॲट दट 50 ml डिपेंडिंग ऑन साईज ऑफ ट्री अँड प्रोटेक्शन इक्विपमेंट यूज आर व्हेरी इफेक्टिव्ह ॲट कंट्रोलिंग बोथ द निम्फ आणि ॲडल्ट. देन फॉलियर स्प्रे थियामिथोक्झोनचा 25% WG ॲट द रेट 40 ग्रॅम इन 400 लिटर ऑफ वॉटर पर एकर आणि ऑक्झी डिमॅटोन मिथाईलचा फॉलियर स्प्रे करू शकतो आपण यामध्ये. तर यामध्ये लक्षात ठेवा, तर सिट्रसाइलामध्ये लक्षात ठेवा की बोट सायंटिफिक नेम डायफोरिना सिट्रिके, फॅमिली सिलिडे आणि ऑर्डर आहे ते हेमिप्टेरा आणि ग्रीनिंग मेलॉडी कोण ट्रान्सफर करते तर सिट्रसाइला ट्रान्सफर करते. ठीक आहे, आणि डॅमेजिंग स्टेज बोथ नेम